बिहार फाउंडेशन असा तांच्या सगळ्या सदस्यांनी म्हणजे आज हंगासर सन्मान केला माझो. तसे आम्ही खूप फाटी म्हणतात की घरच्याच लोकांचो घरच्याच लोकांनी करप सत्कार असं म्हणून. आयचा हा सत्कार ल्हानसोच जरी असलो सन्मान ल्हानसोच जरी असलो तरी खूप एक भावस्पर्शी असा आशिल्लो आणि ताका महत्व इतल्या खातीरच असा की बिहारच्या लोकांनीच आपल्याच एका मनशाचा हंगासर सन्मान केला असा. त्यामुळे हो जो आयचो सोहळो असा हो तो म्हणजे घरचोच सोहळो असे हांव मानता आणि तातून म्हाका दिसता की ह्या पद्धतीन ताणी जे केले आणि थंय बिहाराक बरेच तसे कामां बी असत की कामांय थंय काम कर लोकही तसे बरे व्यवस्थित असत उलोवपाक सगळ्यांक सांभाळून घेऊक. आता 2 महिन्यांनी हांवें जे काम सुरू केले ताका सगळ्यांचो म्हाका पाठिंबो असा समर्थन असा आणि बऱ्या पद्धतीन काम चलतले येणाऱ्या काळांनी असे म्हाका दिसता. आणि म्हणून हांव खुश इतल्या खातीर असा की माझ्या घरच्या लोकांनी माझा आज सत्कार केला. त्याचो की सगळे काही जे स्टेट्स असतात त्यांना बिमारू स्टेट्स म्हणताले बिहार हे ते बी असे सगळे फाटी पिछडे स्टेट असे म्हणताले ती परिस्थिती आज उरूंक ना. बिहार खूप प्रगत झाला असा पुढे आयो असा त्यामुळे तातून आज इतल्या फाटल्या वर्षांनी भरपूर प्रगती झाली असा. सर तुम्ही आज तुमच्या भाषणात सांगले की तुम्ही आता इमिजिएटली काम जे घेतला की खं तरी एड्युकेशनचे लेवलचे तुम्ही इम्प्रूव्हमेंट आणू शकता त्याचे काही सांगू शकता सर तुम्ही? ना ते मुख्य ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी असा ती सगळीकडे लागू करपाक जाय. ते सगळे गोयांनी प्रयत्न चालू असतात पण थंय बिहाराकही ते आता प्रयत्न ह्या वर्षाच्या अकॅडमिक वर्षापासून ते सुरू जातले. त्याच्या खातीर काय प्रयत्न जे करप विसीन बरोबर मिटींग सगळे तयार असता असे नाही पण तातूनल्या काही जणांक सगळं मागीर तयार करप ते किती एक्झॅक्टली असं ते सांगा आणि कामाक लागू. मला विश्वास असा या वर्षाच्या ते सुरू. इन द हिस्ट्री ऑफ बिहार 55 इयर्स अँड फर्स्ट टाइम एक गव्हर्नर मिटींग एक अटेंड केला त्याचे बी किती सांगू शकता सर तुमचं सन्मान झालं? असे म्हणतात पण कसे असं मला ते माझे काम कसे इट वॉज माय ड्युटी टू बी देअर हंगासरल्या बिहारी बांधवांनी पटना एक्सप्रेस विकान 3 करची अशी मागणी केली आणि तिचे नावही परशुराम म्हणजे देवाचे ध्वज असे केले. ते निवेदन तुम्हाला दिलं तिचे किती तुम्ही ते पळता वाचता ते किती ते पळतलं. वास्को पटना एक्सप्रेस सप्ताह में एक दिन है और एक दिन होने के कारण पूरे उत्तर भारतीय कम से कम 6 स्टेट महाराष्ट्र छत्तीसगढ़ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार और झारखंड के जितने सिटीजन हैं सबको बहुत तकलीफ होती है. उस ट्रेन में अगर यहाँ से लोकल अधिकारियों से मालूम किया जाए तो कोई ऐसा दिन नहीं होगा जिसमें उसमें नो रूम नहीं दिखाता हो. कभी उसमें टिकट कन्फर्मेशन की व्यवस्था नहीं हो पाती है. इसलिए मैं माननीय महामहिम बिहार श्री राजेंद्र भाई आर्लेकर जी से ये मांग किया कि वास्को पटना को सप्ताह में कम से कम 3 दिन सुचारू रूप से चलाया जाए और इस एक्सप्रेस का नाम भगवान परशुराम की तपोस्थली परशुराम एक्सप्रेस के नाम से रखा जाए क्योंकि गोवा भगवान परशुराम का तपोस्थली है और उनका जन्म स्थान सरस्वती नगरी के किनारे हैं वो सारस्वत थे. इसलिए हम डिमांड करते हैं कि भगवान परशुराम के नाम से इस एक्सप्रेस का नाम रखा जाए.